नमस्कार, विजयश्री होम चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर घेवड्याच्या शेंगा घेण्यासाठी आम्ही डायरेक्टली शेतात आलेलो आहोत, फ्रेश फ्रेश घेण्यासाठी. आम्ही ॲक्च्युली मंदिरात गेलो होतो गणपतीला, तर जाता जाता शेतातून आलो आहे, म्हटलं की शेंगा घेऊन जावं, त्यामुळे शेतात आलो आहे आणि आता तोडतो आहे शेंगा. शेंगा तोडून झाल्यावर घरी जाणार आहोत आणि नंतर तुम्हाला याची रेसिपी दाखवणार आहे मी कशी बनवायची ते. सो गाईज, इथे मी शेंगा व्यवस्थित अशा निवडून घेतलेल्या आहेत, त्याचे तुकडे केलेले आहेत याप्रमाणे. काही शेंगांमध्ये अळ्या वगैरे असतात, त्यामुळे व्यवस्थित निवडून घ्यायचं आहे. आणि मी स्वच्छ धुवूनही घेतलेले आहेत इथे. तर त्यासाठी इथे मी मसाले एकदम, इथे मी चिकन मसाला घेतलेला आहे 1/2 चमचा, हळद 1/2 चमचा घेतलेला आहे, 1/2 टेबलस्पून धने पावडर घेतलेला आहे, 1/2 टेबलस्पून मिरची पावडर, 1 टेबलस्पून कांदा लसूण मसाला, जिरी घेतलेली आहे आणि मोहरी घेतलेली आहे 1/2 चमचा. तर तुम्ही ॲडिशनल अजून मसाले वापरू शकता याच्यामध्ये. तर मी गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये तेल टाकले. आता सगळे आपण जे मसाले आहेत ते एकत्रच आपण तेलामध्ये टाकणार आहोत. एकदम झटपट होणारी रेसिपी बघते आपण. याच्यामध्ये म्हणजे भरपूर आता थोडेसे कढीपत्ता टाकलेला आहे मी इकडे. हलवून घ्या व्यवस्थित, कमी ग्लासवरती ठेवायचं आहे कारण की मसाला जळाला नाही पाहिजे आपला. तर निसून घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेल्या मी इकडे घेवड्याच्या शेंगा घातले त्याच्यामध्ये. हलवून घ्या व्यवस्थित असे. तर याच्यामध्ये आणखीन एका प्रकारे करतात, घेवड्याच्या शेंगा ज्या आहेत त्या अगोदर पाण्यामध्ये म्हणजे शिजवून घेतात आणि नंतर त्याची भाजी बनवतात. इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे, अगदी 2 माणसं जेवू शकतात इतक्या प्रमाणात मी केलेली आहे या शेंगाची भाजी. सो तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही मसाले वापरायचे आहेत किंवा मीठ वापरायचं आहे. तर आपल्याला आता याच्यावर शिजण्यासाठी झाकण ठेवायचं आहे. तर याच्यावर आपण झाकण ठेवून घेऊया 1-12 मिनिटवर. एक 10-12 मिनटानंतर इकडे मी झाकण काढलेलं आहे आणि आपण पाहूयात. एकदम कोवळ्या शेंगा होत्या त्यामुळे याला जास्त काही वेळ लागला नाही शिजायला. आणि विदाऊट म्हणजे पाण्याशिवाय मी याला शिजवलेले आहे, फक्त वाफेवर आणि तेलामध्ये. हलवून घ्यायचं व्यवस्थित असं. आता याच्यावरती आपल्याला काय करायचं हे बघू शकता. शिजलं आहे आपल्याला, आता फक्त याच्यावरती आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा याच्यामध्ये आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचे, जेणेकरून आपल्या भाजीची टेस्ट आहे ती अजून छान लागेल टेस्ट त्याची. व्यवस्थित मिक्स करूयात. आपण ऑलरेडी मीठ अगोदरच टाकलं होतं. बघू शकता भाजी काही मस्त दिसायला लागलेली आहे आपली. व्यवस्थित असं ते टाकल्यानंतर आपल्याला फक्त थोडंसं हलवून घ्यायचं आहे 1 मिनिटभर. सो आपली भाजी इथे रेडी झालेली आहे, हे बघू शकता काय मस्त वाटते. आणि तुम्ही टिफिनसाठी सकाळच्या एकदम झटपट होणारी आहे देऊ शकता. सगळीच कशी वाटली आपली झटपट होणारी घेवड्याच्या शेंगाची भाजी, कमेंट्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. भेटूया अशा व्हिडिओसोबत.